न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. नाशिककरांच्या जीवाशी खेळणारा सिटीलिंगचा बस चालक हा बघा कसा मद्यधुंद अवस्थेत बस चालवताना दिसतोय. गेल्या काही महिन्यांपूर्वी मिरची हॉटेल सिग्नल औरंगाबाद हायवे या ठिकाणी चिंतामणी ट्रॅव्हल्स आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला. त्यामध्ये चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस अक्षरशः जळून खाक झाली. त्यामध्ये 25 ते 26 लोक हे मृत्युमुखी पडले होते. तसेच नाशिकमध्ये बस अपघातांचे सत्र सुरूच असताना सिटीलिंक कर्मचाऱ्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. बस मध्ये कधी कामाला बस मध्ये फोडू ना उडी पिऊन घेतली मी गाडी चालू राहिले तिकडे बघा नाव काय तुमचं? संतोष सोनवणे. संतोष सोनवणे छत्रपती. कुठं जायचंय का? ओ कुठं जायचंय तुम्हाला? जल रोडला काय ना गाडीत प्रवासी होते त्यांची जीव गेला असत एवढी पेड. नाशिक महानगरपालिकेने सुरू केलेल्या सिटीलिंक बसचा चालक हा प्रमाणापेक्षा जास्त मद्य प्राशन करून बस चालवत असल्याचं चित्र दिसलंय. जवळपास अंदाजे 50 ते 60 प्रवाशी या सिटीलिंक बसमध्ये प्रवास करत होते. या वाहन चालकाच्या प्रकारामुळे नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागलाय. गेल्या काही महिन्यांपासून होत असलेल्या या बस अपघातात बऱ्याच प्रवाशांना आपल्या प्राणांना मुकावे लागले आहे. वाहन चालकांनी जर असा बेजबाबदारपणा केला तर प्रवाशांच्या जीवाचे काय होणार? अशा घटना घडल्यानंतर या चालकांचे डोळे नक्की केव्हा उघडणार असा संतप्त करणारा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित होऊ लागलाय. अशा बेशिस्त सिटीलिंक बस चालकावर नाशिक महानगरपालिका आणि सिटीलिंकचे अधिकारी नक्की काय कारवाई करणार असे प्रश्न आता नाशिककर विचारत आहे. आज सकाळी 10 वाजता नाशिक महानगरपालिकेने ज्या बस चालू केलेला आहे त्याचा ड्रायव्हर अत्यंतरित्या दारू पिलेला होता. का गाडीमध्ये 50 ते 60 लोक होते, स्त्री होत्या, पुरुष होत्या, सर्व तेवढा त्यांनी दारू पिऊन गाडी जोरात चालवत होता. आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांनी त्याला बघितलं, त्याला थांबवलं आणि हे करणं असं नाशिक शहरामध्ये एवढ्या घटना झाल्या. बस जळत आहे, हे घडत आहे, अनेक गोष्टी एवढ्या घडू राहिलेल्या आहे. तरी महानगरपालिकेने अशा ज्याला कॉन्टॅक्ट दिलेले आहे त्याचा कॉन्टॅक्ट कट करून रद्द करून चांगल्या व्यक्तीला देवो आणि महानगरपालिकेने जी जबाबदारी स्वतः स्वीकारावे अशी आमची सगळ्या नागरिकांची विनंती. न्यूज इंडिया 27 साठी अमर सोळंकेसह अश्विनी पुरी, नाशिक.